श्रीराम अपन 11व्या दशकातील तिसरा समास शिकवण निरूपण ह्याच्या चिंतनाला आजपासून सुरुवात करणार आहोत। श्रोते हो, हे आपला निरूपण क्रमांक 409। आपण या 11व्या दशकामध्ये ज्याचं शीर्षक समर्थांनी भीम दशक असं ठेवलेलं आहे, त्यामध्ये गेल्या दोन समासातून समर्थांना अभिप्रेत असलेल्या महंताच्या अंतरंगाची रचना कशी आहे, त्याच्या अंतरंगाच्या प्रवृत्ती कशा असतात, त्यासाठी नेमका जो बोध समर्थांनी या दृश्य विश्वाच्या कल्पनामय असलेल्या अवस्थेपासून ते महंताच्या अंतरंगामध्ये या संपूर्ण दृश्य जगामध्ये भरून उरलेला तो निश्चळ परमात्मा अर्थातच ब्रह्मस्वरूप या वेगवेगळ्या टप्प्यांच्या आधाराने आपण गेल्या दोन समासांमध्ये बघितलं। आता समर्थ आपल्याला या अंतरंगाच्या भूमिकेपासून महंताच्या बाह्य असलेल्या वर्तणुकीची त्याच्या असलेल्या आचरणाची अवस्था आपल्याला आता सांगायला सुरुवात करत आहेत। श्रोतेहो, आपण मागच्या समासामध्ये या चत्वार देव निरूपणातून या निश्चळ चंचलाचा वाद बघत होतो, जी निश्चळ परब्रह्म स्वरूप गोष्ट या संपूर्ण ब्रह्मांडाला भरून उरलेली आहे, ती सत्य असूनही अशाश्वत मिथ्या असलेल्या चंचल अशा दृश्य गोष्टींमध्ये जीव हा स्वाभाविकपणे पडतो आणि त्यातून त्याच्या जीवनातली ही निश्चळता, हे परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती तो आपल्या हाताने घालवून बसतो। या निष्कर्षाचा आपण थोडासा उहापोह करून बघूयात। श्री समर्थ माऊली यांचा मी उल्लेख नेहमी ज्या माऊली शब्दाने करत असतो, ज्यामध्ये खरंतर एका आईचं हृदय आहे, माऊली या शब्दाचा अतिशय सुंदर संगम, त्याची सुंदर व्याख्या मध्यंतरी एका वारकऱ्यांच्या कार्यक्रमामध्ये एकांनी सांगितली। त्यामध्ये ते म्हणाले की माऊली या शब्दाची व्याख्या आहे ती म्हणजे जिथं मानवता, उदारता आणि लीनता या तिघांचा संगम असतो त्याला माऊली असं म्हणतात। म्हणजे तिथं मानवतेचा अंश आहे, तिथं उदारता आहे आणि हे सगळं करत असतानाही अपार लीनता आहे, असे समर्थ ज्यांच्या आज दासनवमीची ही सायंकाळ, त्यामध्ये आपल्याला एक विलक्षण बोध या निश्चळ अवस्थेमध्ये आपण कसं राहावं या दृष्टीने देत आहेत। श्रोतेहो, जग हे निश्चितपणे स्वप्नवत आहे, यात काही शंका नाही, पण अशा स्वप्नवत जगामध्ये देखील आपण अडकून पडतो, त्या गुंत्यांमध्ये विलक्षण असे काही फसतो की ज्याच्यामुळे हे कल्पना असलेलं जग देखील आमच्यासाठी एक मोठा भ्रम होऊन जातं, एक मोठं सत्य होऊन जातं। असं नेमकं मनुष्याच्या जीवनामध्ये काय घडत असतं की ज्याच्यामुळे हे असत्य जग त्याच्यासाठी मात्र अत्यंत भीषण असं सत्य होऊन जातं। श्रोते, आपण आजच्या काळामध्ये अनेक लोक बघतो की जे खूप मोठ्या मोठ्या अधिकाराच्या पदावरती असतात, पण या अधिकाराच्या पदावर असताना अचानक कुठंतरी त्यांचा पाय घसरणं म्हणा किंवा या नीतीचा मार्ग त्यांच्या हातून सुटणं म्हणा, असं घडताच आपण त्यांची पुढील जीवनाची वाटचाल बघतच असतो। बहुतांश वेळेला अनेक मोठ्या पदांवर असलेली लोक, अनेक मोठ्या मोठ्या गाड्यांमधून फिरणारे लोक, नोकर चाकर इत्यादी मानमरातब घेऊन फिरणारी लोक, पण जीवनामध्ये या नीती सदाचरणाचा पाया सुटताच आपलं उर्वरित आयुष्य बऱ्याचदा अंधार कोठडीमध्ये काढताना आपल्याला दिसतात। मनुष्याच्या जीवनामध्ये नीती आणि सदाचरण हा जर त्याच्या व्यवहाराचा पाया आहे, तर जिथं भगवंताची प्राप्ती करायची आहे, जिथं या निश्चळ परब्रह्म स्वरूपाशी आपल्याला तदाकार व्हायचं आहे, या सर्व गोष्टींसाठी या नीती आणि सदाचरणाची आवश्यकता नाही असं आपल्याला वाटतं का? श्री महाराज एका शब्दामध्ये म्हणायचे की जसं घराच्या वरती छप्पर असावं,
पण हे छप्पर जसं त्याच्या मजबूत पायाशिवाय नाही त्याप्रमाणे परमार्थ रूपी घर हे नीती आणि सदाचरणाच्या पायाशिवाय घडू शकत नाही। मग त्यावरती हे वेगळे वेगळे साधनेचे कौलारू घर कौलारू छप्र आपण बांधू शकतो, पण मूळ पाया हा अत्यंत सुदृढ असायला हवा। आणि श्री महाराज एवढं सांगूनही थांबत नाहीत की केवळ पाया म्हणजे घर नाही, हे देखील तितकंच खरं। त्यामुळे मी केवळ नीतीनी वागतो, मी केवळ सदाचरणानी वागतो म्हणून मला भगवंताची प्राप्ती व्हावी, हा देखील निकष हा संपूर्णपणे योग्य नाही। या निश्चळ जगामध्ये, या खरं तर परब्रह्म स्वरूपामध्ये, या चंचल दृश्यात आम्ही या नीती आणि सदाचरणाचा मार्ग सुटल्यामुळे गुंतले जातो। आम्ही या असत्य असलेल्या जगाला देखील आमच्या पुरतं सत्य करून टाकतो। आणि म्हणून समर्थ माऊली, जिची व्याख्या मी मानवता उदारता आणि लीनता या दृष्टीने सांगितली ती अत्यंत मनापासून या महंताला अर्जव करते, बहुता जन्मांचा शेवट नरदेह सापडे अवसट, येथे वर्तावे चोखट नीती न्याये। म्हणजे या नीती आणि न्यायाच्या आधाराने तुला हा अत्यंत अप्रूप असलेला जो मनुष्य जन्म मिळालेला आहे, अशा या मनुष्य जन्मामध्ये तू आपल्या जीवनातून या दोन तत्वांना कधीही दूर करू नकोस, अन्यथा नकळतपणे या चंचळाच्या प्रवाहामध्ये तू वाहून जाशील, नकळतपणे या काळाच्या गर्तेमध्ये तू ओढला जाशील। या नीती न्यायाने वागायचं म्हणजे नेमकं काय? आता आपली आईच समर्थ असल्यामुळं आपल्याला या नीती आणि न्यायाची व्याख्या देखील नेमकं स्पष्टपणे करून सांगणं हे तिचंच काम होतं। समर्थांचं हे मातृत्व असं की ज्या विश्वजग रुपयाला आम्हाला आजपर्यंत या दृश्य जगाला ज्यांनी या भगवंताचा हा केवळ एक सत्य संकल्प या दृष्टीने सांगितलं, असे समर्थ एका लंगोटीवरती राहून आपल्या जीवनामध्ये संपूर्णपणे वैराग्याचा पाठपुरावा करत असतानाही तुम्हा आमा सामान्य प्रापंचिकांना प्रपंचातून परमार्थाच्या प्राप्तीचा मार्ग सांगू लागतात। प्रपंच करावा नेमक पहावा परमार्थ विवेक, जेणेकरिता उभय लोक संतुष्ट होती। प्रपंच अगदी व्यवस्थित करावा म्हणजे या प्रपंचाला ज्या सर्व संतांनी आपल्याला एक मुखाने यामध्ये तुम्ही घट्ट आसक्तीने रुतून राहू नका हे सांगितलं, अशा या प्रपंचामध्ये जरी आसक्त राहायचं नसलं तरी कर्तव्य बुद्धीने तो नेमका म्हणजे जे ज्याच्यासाठी करणं आपल्याला अपेक्षित आहे ते सर्व काही व्यवस्थित करावं। आणि हे व्यवस्थित करत असताना परमार्थाचाही अभ्यास तितक्याच उत्कटपणे करावा हे ज्याला साध्य करता येतं। कारण आपण बघतो की स्वाभाविकपणे जगामध्ये दोन प्रकारची लोकं असतात की एक प्रपंचामध्ये इतके वाहवत जातात की देव धर्म या सर्व गोष्टी देखील त्यांच्यासाठी प्रपंचापुरत्या उरतात, त्यांना या प्रपंचाच्या पलीकडे दुसरं जीवनामधलं ध्येयच नसतं। ही मंडळी देखील एक प्रकारे या चंचळामध्ये वाहून जातात। आणि कित्येक मंडळी या परमार्थासाठी जणू काही या सर्व गोष्टींचा त्रागा करून एक प्रकारे याला वैताग समजून या सगळ्यांना सोडून कुठतरी घरदाराला वाळीत टाकल्यासारखं एकांतामध्ये जाऊन बसायचा प्रयत्न करतात। आणि त्यामुळे ते एक प्रकारे आपल्याला जे भगवंतानी दिलेलं कर्तव्य आहे यावरती देखील मोठा अन्याय करत असतात। समर्थ म्हणतात की माझा महंत कसा आहे जो या प्रपंचामध्ये, मग तो प्रपंच या शब्दाचा अर्थ केवळ लग्न कार्य घरदार मांडणं असं नाही, तर जे काही तुम्हाला या दृश्य जगामध्ये विहित कर्म दिलेलं आहे ते विहित कर्म जो अत्यंत नेमकपणे व्यवस्थित करतो आणि ते करत असताना आपल्या परमार्थाविषयी जो अत्यंत जागृत असतो, अशा मनुष्य हा खऱ्या अर्थाने समर्थ हृदयाला संतुष्ट करतो, जो इहलोक आणि परलोक या दोन्हीकडे यश मिळवत असतो। आपण श्रोतेव बघा की या काळरूपी गंगेमध्ये आम्ही तर एक सामान्य जीव आहोत, एक छोटासा पाण्यावरचा बुडबुडा म्हणू शकतो आपण,
किती आपलं असं आयुष्य, अगदी आपण कमाल मर्यादा 100 वर्षाची जरी धरली तरी या कमाल मर्यादेमधला अर्धा वेळ तर आमचा गाढ निद्रेमध्येच निघून जातो। त्यामुळे आमच्या जीवनामध्ये तसा बघितला तर अगदी इफेक्टिव्ह, ज्याला परिमाणकारक म्हणता येईल, असा वेळ खरोतर 50% राहतो। या 50% वेळाचा, म्हणजे जो 12 तासाचा आपला दिवस आहे, त्याचा जर आपण विचार केला तर त्या 50% वेळातला बहुतांश वेळ हा आपलं बालपण, बालपणामध्ये असलेलं अज्ञान, त्यामध्ये असलेली दंगामस्ती करण्याचे दिवस, नंतर मग शिक्षणाची एक प्रकारे आपल्या मागे लागलेली गर्दी, या शिक्षणाच्या ओझ्यातून कसं बसं तारुण्यामध्ये प्रवेश करावा, तर नोकरी धंद्याची काळजी, हा नोकरी धंदा नीट लागत नाही तोपर्यंत मांडलेला प्रपंच कसा उभारायचा याची काळजी, हा प्रपंच मांडून मुलं बाळ त्यांचं संगोपन करण्यामध्ये वेळ कसा निघून गेला हे कळालंच नाही, आणि एक दिवशी अचानक आरशामध्ये बघावं तर जे लहानपणामध्ये हुंदळणारं आपलं मन असतं ते मन तसंच असतं, पण आरशामध्ये मात्र त्याला जे रूप आपलं दिसत असतं ते आता एका वार्धक्याकडे झुकलेल्या माणसासारखं, वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग, आता भगवंताचा योग कोण वेळे। जीवनामध्ये या कालचक्राची गणना आपल्या समोर अशी काही झपाट्याने घडत असते की असं वाटतं अरे आत्ता तर शाळेतून बाहेर आलो, अरे आत्ता तर कॉलेजमधून बाहेर आलो, नुकताच नोकरीला लागलो, नुकताच हा प्रपंच मांडला। बघता बघता मुलं मोठी होतात, लग्न कार्य करून भूर दिशेने उडून निघून जातात, म्हातारे म्हातारी त्या घरट्यामध्ये जणू काही नातवंडांची वाढ बघत आपला हा राहिलेला शेवटचा काळ कंठत असतात। समर्थ म्हणतात राजीक देवीक उदेग चिंता, अन्न वस्त्र देह ममता, नाना प्रसंगे अवचिता जन्म गेला। अरे या जीवनाकडे थोडंसं मागं वळून बघितलं तर लक्षात येतं नाना तऱ्हेचे प्रसंग येऊन गेले। मग त्या प्रसंगांमध्ये कित्येकदा नोकरीमधला छळ, वेगवेगळ्या प्रकारचे सरकारी लागलेले कायदे मागं, त्यामधून आलेले वेगवेगळ्या प्रकारची संकट, एखाद्याच्या घरामध्ये आलेली दैवी आपत्ती, नोकरी धंद्यामध्ये आलेलं अपयश, त्यामुळे आलेली विफलता, जीवनभर मागं हात धुवून लागलेली काळजी, कधी कधी आपल्या मनासारखा पैसा काय, अगदी खाण्याची भ्रांत पडावी इतका पैसा कमी आल्यामुळं अन्न वस्त्राची कमतरता, आणि या आपल्या देहाच्या प्रेमापोटी मांडलेल्या या प्रपंचातून स्वाभाविकपणे मिळालेलं दुःख, या सर्व घटनांचा जेव्हा आपण मागं वळून विचार बघतो, जेव्हा या आध्यात्मिक आणि अधिभौतिक तापाचा विचार करता करता एक लक्षात येतं की अरे नकळतपणे या 50% आयुष्यातला खूप काळ या साऱ्या घटनांनी माझा व्यतीत होऊन गेला। आणि मग एक दिवशी अगदी आपल्या डोळ्यासमोर माणसं आपल्या घरातली जी वयानी मोठी आहेत ती जाताना दिसतात, आणि ह्यांचा शोक करत असताना आपल्याला हे लक्षात येतं की आपण देखील एक एक पाऊल या दृष्टीने पुढे चाललेलो आहे। या जीवनामध्ये स्वतःचा स्वार्थ साधता साधता पापाची गंठी इतकी मोठी होऊन जाते की संपूर्ण पुण्य मार्ग बुडतो, आणि अंतकाळी जेव्हा डोळे मिटायची वेळ येते तेव्हा हे सर्व पाप कर्म जणू काही आपलं मुद्दल आणि त्याच्यावरचं व्याज घेऊन आपल्या समोर येतात, आणि मग त्यातून या भगवंताचा अधिदैविक ताप हा देखील हात धुवून आपल्या मागे लागतो। मृत्यूनंतरही यातना आपल्या संपू शकत नाहीत। मग या अत्यंत अप्रूप असलेल्या नरदेहामध्ये नेमकं आपण काय साधलं? धड प्रपंच आपल्या हातून नीट झाला नाही, आणि धड आपल्या हातून परमार्थ देखील नीट झाला नाही। त्यामुळे या जीवनामध्ये जेव्हा एखादं फळ ना पूर्णपणे कच्चं आहे ना पूर्णपणे अगदी पक्व झालेलं आहे की जे कोणीच खाऊ शकत नाही, असं फळ भगवंताला वाहण्यापेक्षा जेव्हा फळ अत्यंत मधुर आहे, त्या फळामध्ये शक्ती आहे, असा जीवनाचा मध्यकाळ, म्हणजे जो आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थाने कर्म करायचा काळ आहे, तो भगवत सन्मुख करून या प्रपंचाच्या घबडग्यात धावपळीमध्ये परमार्थ देखील तितक्याच मजबूतीने आणि समर्थपणे करणं, हा समर्थांचा महंत त्यांना अभिप्रेत आहे। असा हा प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही चाकांवर आरूढ झालेला महंत
त्याची वेगवेगळी लक्षणं आपण आता पुढील तीन टप्प्यांमध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम आपण 11व्या दशकातील तिसरा समास शिकवण निरूपण ह्याचं चिंतन करत आहोत. श्रोते हो, हे आपलंच निरूपण क्रमांक 410. आपण या समासामध्ये प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय करून एक प्रकारे त्या दोघांनाही समसमान महत्व देत आपल्या जीवनाची फलश्रुती साध्य करणारा महंत हा कशा पद्धतीने घडतो याचं चिंतन या समासातून करत आहोत. आपण त्यामध्ये काल समर्थांना जो आपल्या जीवनातला अत्यंत बहुमूल्य असा काळ आहे, जो आपण अत्यंत फुकट वाया घालवतो, अशा या वाया जाणाऱ्या काळामध्ये प्रयत्नवादाच्या आधाराने प्रपंच आणि परमार्थ या दोघांनाही एका उत्तुंग स्थानावरती घेऊन जाण्याचा त्यांचा हा आग्रह या शिकवण निरूपणाचं खरं मर्म आहे. श्रोतेव, मध्यंतरी माझ्या एका कंपनीमधल्या एका कामासाठी एक फॉरेन डेलिगेट आले होते आणि माझ्या ऑफिसमध्ये असलेला महाराजांचा फोटो बघितल्यानंतर त्याने सहजच विचारलं की हा कोणाचा फोटो आहे. मग जेवढी काही त्याला जुजबी माहिती द्यायची होती ती मी त्याला दिली. यावरती त्याने एक अत्यंत मार्मिक असा प्रश्न केला की ऑफिसमध्ये कर्मामध्ये गुरुची नेमकी काय गरज आहे, आपल्याला गुरु या कर्मामध्ये नेमकी कशी दिशा देत असतो. प्रश्न अतिशय छान होता, त्यामुळे चिंतन मनामध्ये सुरू झालं आणि लक्षात आलं की हे आपलं जीवन म्हणजे एक प्रकारे एखाद्या चौरंगासारखं आहे. जसे चौरंगाला चार पाय आहेत, ज्यामध्ये अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष हे मनुष्याला या चार पायांच्या आधाराने नीती आणि न्यायाची व्यवस्था सहजपणे शिकवत असतात, अशा या चार पायाचा चौरंग प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो. मग हा कदाचित परदेशातला मनुष्य असेल किंवा भारतीय असेल, कुठल्याही संप्रदायातला असेल, जाती धर्माचा असेल, प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे चार पायाचे चौरंग आहेत. पण गंमत अशी आहे की ज्याच्या जीवनामध्ये गुरु आहे, ज्याने सद्गुरूला अंतःकरणामध्ये घट्ट धरलेला आहे, त्याचा चौरंग हा डगमगत नाही. जसं आपल्याकडं जर त्याच्यामध्ये बनवताना एखादा पाय थोडासा आखूड झाला असेल तर जसा तो चौरंग वाजायला लागतो, जसा तो चौरंग सतत हालत राहतो, त्याप्रमाणे गुरुशिवाय आपलं हे जीवन कुठल्या ना कुठल्या तरी एखाद्या पायाला आखूड करून आपल्या जीवनाचा समतोल घालवत असता. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर आपण बघतो की परदेशामध्ये या अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या चार संकल्पनांपैकी मनुष्याला केवळ तीनच संकल्पना माहिती आहेत, अर्थ, धर्म आणि काम. त्याही मध्ये अत्यंत प्रिय आहे तो म्हणजे अर्थ. त्यामुळे अत्यंत सुबत्त असलेले देश देखील आपल्या जीवनाचं सर्वस्व हा पैशाला मान्यता देतात. हा पैसा हेच आपल्या जीवनाचं सर्वस्व मानल्यामुळे जीवनाची ही इतर तीन अंग ही विकसित होत नाहीत, त्यामुळे हा चौरंग कधीच स्थिर होऊ शकत नाही. काही लोकांच्या जीवनामध्ये अत्यंत प्रचंड सुबत्ता असल्यामुळं कामाचा इतका हाहाकार असतो की इतक्या गोष्टींच्या इच्छेंची पूर्तता करण्यासाठी तो आपल्या जीवनाचा एक प्रकारे उपव्यय करत असतो. त्यामुळे त्याच्या जीवनात ना अर्थ कमवण्याचे कष्ट आहेत, ना त्याला धर्माचं कुठलं आचरण आहे आणि मोक्ष ही संकल्पना त्याच्या उदयाला देखील येत नाही. काही लोकांच्या जीवनामध्ये जसे काही धर्मांध राष्ट्र या पूर्व एशिया देशामध्ये किंवा अगदी आपल्याला काही मध्य दक्षिण देशांमध्ये सापडतात, त्यामध्ये ही धर्मांध झालेली मंडळी आहेत. धर्माची व्याख्या चुकीची करून बसलेली लोक आहेत. त्यामुळे हे जीवन नेमकं ज्या धर्म या संकल्पनेने आम्हाला वे ऑफ लाईफ या दृष्टीने सांगितलं गेलेलं आहे, ती धर्म संकल्पना अगदी तोडून मोडून आपल्याला जशी सोयीस्कर आहे अशा पद्धतीने वापरली जाते, त्यांच्याही जीवनामध्ये मोक्षाचा दरवाजा सापडत नाही. मग सद्गुरू काय करतो जीवनामध्ये? सद्गुरू या चारही पायांचा समसमान विकास करतो. तुमच्या जीवनामध्ये अर्थ हा आवश्यक आहे,
कारण की लोकांसमोर हात पसरून आपण एखाद्या दैन्यवाणेपणे या धर्म काम आणि मोक्षाला न्याय देऊ शकत नाही। त्यामुळे स्वकष्ट अर्जित मग ती अगदी मीठ भाकरी का असेना पण तो आपल्या स्वकष्टाचा असावा असा अर्थबोध सद्गुरू आपल्याला देतात। सद्गुरू आपल्याला धर्माची व्याख्या देखील समजावून सांगतात। धर्माच्या ज्या चुकीच्या संकल्पना आपल्या मनामध्ये आहेत त्या काढून धर्म ही अत्यंत वैश्विक अशी संज्ञा आपल्या जीवनामध्ये ते उतरवतात। आपल्या जीवनाला जितका उपयुक्त असा काम आहे तेवढा तो काम ते आपल्या जीवनामध्ये उपभोगाने देखील आपल्याला देतात। ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत नाहीत त्यासाठी तडफडत राहणारा हा वासनारूपी काम देखील सद्गुरू शांत करतात आणि आपल्या जीवनामध्ये या सर्व इच्छांना त्यांच्या इच्छेवरती सोपवण्याची ही जी कला आहे त्या आधाराने सद्गुरू आपल्या जीवनातील ही इच्छा प्रवृत्ती रूपी कामाला देखील शांत करून टाकतात आणि मग आपल्याला एक एक पाऊल शांतपणे या मोक्षाच्या दिशेने देखील सद्गुरू माऊली घेऊन जात असते। त्यामुळे या जीवनरूपी चौरंगाचा समसमान विकास झाल्याशिवाय मनुष्याला प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालता येत नाही। आपण कितीही गुरुशिवाय या प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालण्याचा प्रयत्न केला तरी हे सगळं व्यर्थ जातं, कारण की जीवनाची सूत्र ही जोपर्यंत आपण त्याच्या हातामध्ये देत नाही तोपर्यंत याचा समन्वय घालता येणं हे अशक्य आहे। श्री महाराजांच्याकडे एकदा एकाने भगवद्गीतेविषयी पृच्छा केली, म्हणाले भगवद्गीतेतले संस्कृत श्लोक नीट समजत नाही, आम्हाला जरा समजवून सांगता का? तर महाराजांनी त्याचं ते भगवद्गीतेचं पुस्तक जे त्यांनी वाचायला आणलं होतं ते म्हणाले हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा, जेवढं तुम्हाला समजेल तेवढं ठीकच आहे, पण काहीही जरी झालं तरी या पुस्तकावरती जे मुखपृष्ठ आहे ना त्याला कधीच विसरू नका। ते मुखपृष्ठ होतं ते म्हणजे अर्जुनाने श्रीकृष्णाच्या हातामध्ये आपल्या रथाचे सर्व दोर दिले आणि संपूर्ण शरणागत होऊन श्रीकृष्णाचा बोध त्याने आपल्या अंतःकरणामध्ये ठसवून घेतला। श्री महाराज म्हणाले संपूर्ण भगवद्गीतेचे हे सार आहे। त्याप्रमाणे श्रोतो हा माझा प्रपंच आणि हा माझा परमार्थ या माझेपणामध्येच आमच्या जीवनातला हा समन्वय हरवून जातो। माझं जे काही आहे ते मी माझ्या सद्गुरूच्याकडे सोपवलं आहे, आता तो जे करेल ते योग्य आहे या भूमिकेमध्ये जसं जसं आपलं मन स्थिरावू लागेल आपल्या जीवनातला हा प्रपंच आणि परमार्थामधला समन्वय सद्गुरू घडवून आणतो असा हा सद्गुरूंचा बोध समर्थ आपल्याला या समासामध्ये सांगू लागतात की ज्याच्या आधाराने हा समन्वय एका जीवाच्या अंतरंगामध्ये होतो। म्हणून या सद्गुरूच्या बोधाला अंतःकरणामध्ये नीट घट्ट धरून ठेवण्याचा आर्जव करताना समर्थ माऊली म्हणते तरी आता ऐसे न करावे बहुत विवेके वर्तावे इह लोक परत्र साधावे तोही कडे। आपल्या जीवनामध्ये या अशा रीतीने समन्वय घालवून आपण स्वतःला अशा अविकसित प्रांतामध्ये घेऊन जाऊ नये, त्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये जीवनाच्या सर्वांगाचा विकास उत्तम पद्धतीने करण्यासाठी विवेकाचा आधार घ्यावा। बहुत विवेके वर्तावे आणि विवेक येतो तो सत्संगतीमधून। म्हणून सद्गुरूच्या संगतीमध्ये त्याच्या विचारांच्या संगतीमध्ये जर आपण राहिलो की स्वाभाविकच या विवेकाची उत्पत्ती होते आणि मग हा विवेक आपल्या जीवनामध्ये इह लोक परत्र साधावे दोन्ही कडे असे विलक्षण प्रपंच आणि परमार्थामध्ये दोन्ही ठिकाणी आपल्याला उत्तम पद मिळवून देतो असं हे या विवेकाचं महत्व जो या सद्गुरूच्या संगतीमधून आपल्याला प्राप्त होतो। काय आहे विवेकाची भूमिका? विवेक श्रोते हो सगळ्यात पहिले आपल्या जीवनामध्ये जर कशाचं मूल्य आपल्याला देत असेल तर आपल्याला या काळाचं मूल्य समजवून सांगतो। आपल्याला अजूनही कित्येकांना काळाचं मूल्यच कळालेलं नाहीये। आपण विचार करा की आपलं जे काही आयुष्य या भगवंताने दिलेलं आहे त्याचे जर आपण काही क्षण काढले काही सेकंद काढले तर अमुक अमुक सेकंद घेऊन आपण या सृष्टीमध्ये जगण्यासाठी आलेलो आहोत।
त्यामध्ये काल आपण त्याचा अनालिसिस बघितला की 50% वेळ निद्रेमध्ये गेला, त्यातील आणखीन बराचसा वेळ बालपणामध्ये, तरुणपणामध्ये, नोकरी धंद्यामध्ये, प्रपंचाचं राडगाडगं लावण्यामध्ये अशा पद्धतीने जाता जाता अगदी थोडासा अमूल्य वेळ, अमूल्य क्षण आम्हाला या भगवत प्राप्तीसाठी, या परमार्थासाठी उपलब्ध आहेत. आणि मनुष्य अशा क्षणांचा देखील वापर आपल्या जीवनामध्ये करून घेत नाही. बऱ्याचदा तो प्रपंचाला कंटाळून, प्रपंचातल्याच गोष्टींना वैतागून, त्यापासून थोडीशी सुटका करून घेण्यासाठी विरंगुळा म्हणून कुठेतरी जाईल, किंवा कदाचित आपल्या घरामध्ये झोपून काढेल, आळसामध्ये आपला हा देह एक प्रकारे सोडून देईल आणि त्याला तो एक प्रकारे आराम अशी गोंडस संकल्पना देऊन स्वतः करत असलेल्या प्रत्येक कृतीचं देखील समर्थन करेल. पण यामध्ये आपण आपल्या जीवनातून या अत्यंत बहुमूल्य अशा काळाला हरवून बसतो. हा काळ आमच्या जीवनामध्ये जो क्षण गेलेला आहे तो कधीही आम्हाला परत मिळवून देऊ शकत नाही. आपण बघा, एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, इफ मनी इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट. आता त्याला जोडून जर काही म्हणायचं असेल की इफ टाइम इज लॉस्ट आय थिंक एव्हरीथिंग इज लॉस्ट. कारण की आपल्या जीवनातला पैसा जरी गेला तरी कदाचित पश्चाताप करत बसण्यापेक्षा जर पुन्हा आपण प्रयत्न केले तर तो पैसा हा आपल्या जीवनामध्ये कदाचित परत येऊ शकेल. आपण आपल्या तब्येतीची हेळसांड केली, आपलं आरोग्य नीट ठेवलं नाही तर कदाचित त्या आरोग्याला पुन्हा नीट करण्यासाठी आपल्याला बऱ्याच त्रासातून जावं लागेल, बराचसा काळ देखील आपला खर्च होऊन जाईल, पण कदाचित आपल्याला आपलं आरोग्य पुन्हा प्राप्त देखील होईल. पण या सर्व अवस्थेमध्ये आपला जो क्षण वाया जातो आहे तो क्षण मात्र कधीही भरून येणार नाही. त्यामुळे समर्थांनी या काळाचं मूल्य आपल्या जीवनामध्ये आपण नीट धरून ठेवावं, या दृष्टीने या काळाला अपव्यय करणारं, या काळाचं नुकसान करणारं आपल्यातला जो सगळ्यात मोठा दुर्गुण आहे त्यावरती आपलं बोधांजन जणू काही टाकलेलं आहे. आळसाचे फळ रोकडे, जांभया देऊन निद्रा पडे, सुख म्हणून आवडे आळशी लोका. या आळशी लोकांचे तीन प्रकार असतात, त्यातील दोन लोक हे अत्यंत आळशी या प्रकारामध्ये येतात तर तिसरे जे आहेत ते प्रयत्नवादी आहेत. आपल्या मराठी भाषेमध्ये व्यंग करून अनेक लोक या शब्दांचा वापर करताना आपल्याला दिसतच असतात. ते म्हणतात की तीन प्रकारची लोक आहेत, एक जी अत्यंत कष्टाळू आहेत, दुसरी या कष्टाळू शब्दाचा जणू काही आपल्याला दोन शब्दांमध्ये जोड करून, फोड करून त्याला जर आपण वापरलं तर कष्टाळूचा जो फोड होते ती म्हणजे कष्टटाळू मंडळी देखील आहेत. की कष्ट कसे टाळता येतील हाच त्यांचा दिवस रात्र विचार चाललेला असतो. आणि तिसऱ्या प्रकारची लोक ही कसं टाळू या भूमिकेमध्ये असतात, म्हणजे एक कष्टाळू आहेत, एक कष्ट टाळू आहेत, तर तिसरे कसं टाळू या पद्धतीने जगणारी लोक आहेत. या तिघांनाही त्यांच्या त्यांच्या पद्धतीने परमेश्वर त्यांच्या या कर्माचं संचित देतच असतो. समर्थ म्हणतात की जे कष्टाळू आहेत, साक्षेप करीती कष्टती परंतु पुढे सुर वाढती, खाती जेविती सुखी होती यत्ने करुणी. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अखंड कष्ट केलेले आहेत, ज्यांना या कष्टाच्या आधाराने सतत आपल्या देहाला प्रयत्नामध्ये ठेवता आलेलं आहे, अशा लोकांना या व्यापाचं सुरुवातीला भरपूर त्रास होतो. हे शरीर देखील सहजासहजी हे कष्ट करायला तयार होत नाही, पण एकदा का या कष्टाची त्याला सवय लागली की पुढे अत्यंत चांगले दिवस येतात आणि मग या कष्टरूपी पेरलेल्या बीजाची फळं जणू काही त्याला खायला मिळतात. पण जो अत्यंत आळशी आहे तो जांभया देत केवळ पडून राहतो. सुख म्हणून आवडे आळसी लोका, त्यांच्यासाठी निद्रा तर अत्यंत प्रिय आहे. अशा या आळशी माणसाच्या जीवनामध्ये हे दैन्यवाणपण, हे करंटपण, या दुर्भाग्याच्या खुणा, ही दुर्दैवीपणाची चिन्ह जणू काही हात धुवून मागं लागलेली असतात. अशा या आळसाला सोडून समर्थ म्हणतात प्रयत्न करावा तो कोण, हेची ऐका निरूपण, सावध करून अंतकरण निमिष्य एक.
आता या आळसाला सोडून जी प्रयत्नांची भूमिका समर्थ माऊलीला आपल्याला सांगायची आहे, ज्याच्या आधाराने या जीवनामध्ये आपल्याला समन्वय मिळेल, तो आपण आता पुढील दोन टप्प्यात बघूत. जानकी जीवन स्मरण. जय जयराम.